नवनवीन दर्जेदार माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राइब करा सदानंद मगर या यूट्यूब चॅनलला. नमस्कार मंडळी, हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्यासाठी सुंदर एक रूप पाहता लोचनी ही चाल अगदी वारकरी अंगाची चाल आहे. राग दरबारी कानडा या रागामध्ये आपल्याला या व्हिडिओद्वारे या चालीचं नोटिशन या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहे. नक्की हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या यूट्यूब चॅनलला जर लाईक सबस्क्राईब बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा. सुंदर असं या ठिकाणी नवनवीन अभंगाचं नोटिशन, वारकरी चालीचं नोटिशन, भावगीत, भक्तिगीत, अभंग, गवळणी, तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विशारदपर्यंतच्या साती परीक्षेचं अभ्यासक्रम आपण ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी क्लास सुरू केलेले आहेत. तर आपल्याला जर कुणाला शिकण्याची इच्छा असेल तर नक्की समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा, जेणेकरून आपल्याला अगदी आपल्या घरी बसून चांगलं दर्जेदार पद्धतीचं शिक्षण मिळेल. तर त्याकरता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा. क्लास हा एक दिवसाआड क्लास आहे, जेणेकरून महिन्यामध्ये आपल्याला 15 क्लास घेऊ शकता. क्लासचा टायमिंगही सुंदर आहे, सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 9 हे दोन सत्र क्लासचे आहेत. तर या दोन्ही सत्रापैकी आपण एक वेळा जॉईन करू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा. तर बघूया आपण ही चाल रूप पाहता लोचनी ही तालामध्ये कशी गायची आहे. तर ती आपल्याला भजनी ठेक्याबरोबर तालामध्ये म्हणून दाखवतो आणि नंतर त्याचं नोटिशन आपल्याला समजावून सांगतो. सुरुवातीला बघूया भजनी ठेक्यामध्ये तालात कशी गायची. काळी एक हा स्वर आपण या ठिकाणी घेतला आहे. रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल विठ्ठल परवा, तो हा भी
तर अशा पद्धतीने आपण ही चाल भजनी ठेक्याबरोबर तालामध्ये कशी म्हणायची ते बघितलंय. आता बघूया आपण याचं नोटेशन. सुरुवातीला या रागाचे आरोह अवरोह आपण घेऊया. राग दरबारी कानडा, स्वर निवारला आहे आपण काळीयक. काळीयक ह्या सुरामध्ये आपण राग दरबारी या रागामध्ये रूप पाहता लोचीने बघूया. गंधार, धैवत आणि निषाद म्हणजे ग ध नी हे तिन्ही स्वर कोमल घेतलेत आपण या दरबारी दरबारी कानडा या रागामध्ये. गंधार, धैवत, निषाद म्हणजे तिन्ही स्वर कोमल लागतात, बाकी सर्व स्वर शुद्ध. तर सुरुवातीला बघूया आपण आरोह अवरोह. सा रे ग म प ध नी सा ध नी प ग म रे सा. रागाची पक्कड म्हणजे अभंग सुरुवात करताना जसं आपल्याला थोडे स्वर लावून गायचे तर तशा पद्धतीने ही पक्कड गायची आणि अभंगाला सुरुवात करायची. म प ध नी प म प ध सा रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी. नी सा रे रे सा नी ध ध नी नी रे रूप पाहत रूप पाहता पाहता लोचनी. नी सा रे रे सा नी ध ध नी नी सा रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी. म प नी ध नी सा नी सा सा सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा. दुसरा अंतरा जसं रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी जसं आपण नोटिशन पद्धतीने गायलंय सेम तशाच पद्धतीने दुसरा अंतरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणायचंय. तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा. आता पुढील अंतरा. म प ध धनी सा नी सा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी. म प ध धनी सा नी सा बहुत सुकृताची जोडी. रे रे ग रे सा नी सा रे सा ध प म्हणूनी विठ्ठली आवडी म्हणूनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा. शेवटचा अंतरा. ग सा सा रे नी नी सा सा धनी सा रे ग सर्व सुखाचे आगर आ धनी सा रे ग आ सर्व सुखाचे
सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आगर ग सा सा रे नी नी सा सा धनी सर ग सर्व सुखाचे आगर, आ म प नी न ध नी सा नी सा सा बाप रखुमा देवी बर तो हा विठल विठल बरवा तो हा विठल विठल बरवा। तर अशा पद्धतीने आपण बघितलं अगदी सोप्या पद्धतीने ह्या चालीचा आपल्याला या व्हिडिओद्वारे नोटेशन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। जर आपण इच्छुक असाल ऑनलाईन पद्धतीने क्लाससाठी तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, ज्या क्लासमध्ये आपल्याला अगदी सुंदर चाली आलाप ताने सहित आपल्याला सगळ्या चाली कशा गायच्या, आलाप त्याच्या ताना सूर विस्तार बोटांची स्पीड कशी वाढवायची हार्मोनियमवरती बरेचसे मंडळी यूट्यूबवरील व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करून बसवतात, पण परिपक्व माहिती नसतं की ही चाल कशी म्हणायची, तालात कशी गायची, सुरात कशी गायची, बोटांची स्पीड कशी वाढवायची, आवाज कसा लागला पाहिजे याचं मार्गदर्शन नसतं। तर त्याकरता आपल्यासाठी ही ऑनलाईन पद्धतीने सुवर्ण संधी आहे। नक्कीच समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, आपल्याला अभंग गवळणी भावगीत भक्तिगीत सुंदर याचं नोटिशन तसेच जे काही मंडळी विशारदच्या परीक्षा देणार असेल तर त्यांच्यासाठी अगदी आपल्या घरी बसून सुंदर असं शास्त्रयुक्त पद्धतीने विशारदचा संपूर्ण अभ्यासक्रम साती परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला घरी बसून घेता येईल। तर नक्कीच ही संधी डावलू नका, समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा। धन्यवाद।